नमस्कार मित्रांनो, मीट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे, गावरान कोंबड्यांना बिमारीपासून रक्षण कसे करावे. मित्रांनो, काही लोक आहेत त्यांच्याकडे प्युअर गावरानी लहान क्वांटिटीमध्ये कोंबड्या आहेत, पण त्यांना औषधीबद्दल काहीच माहीत नाही. म्हणजे जे आपण जे मोठे फार्मर्स आहेत ज्यांना मेडिसिन वॅक्सिन किंवा विटॅमिनचे जे औषधं आहेत त्याबद्दल सर्व माहीत आहे, परंतु जे गावरानी ज्यांच्याकडे गावरानी लहान क्वांटिटीमध्ये कोंबड्या आहेत 10, 20, 50, त्यांना औषधबद्दल काहीच माहीत नाही, किंवा माहीत पण असन तरी ते एवढं महाग औषध घेऊ नाही शकत. तर याच्यावर उपाय म्हणजे मित्रांनो, जर तुमच्याकडे कोंबड्या असेल तर एका महिन्यातून एक वेळा, म्हणजे 1-2 दिवस, महिन्यातून 1-2 दिवस त्यांना जे तुम्ही पाणी पाजत आहे त्या पाणीमध्ये त्यांना हळद आणि गूळ टाकावे. 2-3 एका महिन्यातून 2-3 दिवस दिल्यास बिमारीपासून आपण रक्षण करू शकतो. आणि मित्रांनो, जर लहान कोंबडीची पिल्ले असेल, जे कोंबडीने 10-15 पिल्ले फोडली असेल, त्यांना जे सुरुवातीचे 2-3-5 दिवस आहे त्यांना काळा गूळ आणि हळद ह्याचं पाणी दिल्यास त्यांची जे वाढ आहे, शरीराची वाढ आहे, ते लवकर होते. आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे कोंबड्या असेल ज्या अंडे देत असेल किंवा अंड्यावर येत असेल, त्यांना मेडिकलमध्ये 50 रुपयाची 30 ml वायमेरलची बॉटल येते, ते वायमेरलची बॉटल घेऊन तुम्ही त्या 10 लिटर पाण्यामध्ये 10 ml या प्रमाणात ते वायमेरल द्यावे. याने काय होईल मित्रांनो, जे कोंबडी अंड्यावर येणार आहेत तिला विटॅमिनची कमतरता असेल किंवा विटॅमिन असेल तिच्या अंगात, तर ते औषध विटॅमिनची कमतरता भरून काढेल आणि अंडे देण्यास लवकर सुरुवात करेल. मित्रांनो, तुम्ही वॅक्सिन लहान क्वांटिटीमध्ये करू नाही शकत, म्हणून हा एक घरगुती उपाय आहे. पाणीमध्ये हळद आणि काळं गूळ महिन्यातून 1-2 दिवस पूर्ण कोंबड्यांना दिल्यास बिमारीपासून आपण रक्षण करू शकतो. किंवा मित्रांनो, मेडिकलमध्ये लिक्सेन, न्यूडॉक्स किंवा ऑक्सिडेटर सायक्लिन या तिन्हीमधून कोणतीही एक अँटीबायोटिकची पॅकेट येते ते आणून ठेवावे. म्हणजे काही रोग वगैरे आला तर ते 3 दिवस पाणीमध्ये अँटीबायोटिक टाकून द्यावे. आणि भूक वाढीसाठी मित्रांनो, तुम्ही त्यांना 1 दिवस ब्रोटॉन देऊ शकता. मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती मिळेल.